आता लाईक आता आहानचे आणि विहानची आम्ही गजा काढल्या आहान आणि विहाना खातीर एज इंस्पिरेशन तुम्ही असा आणि मम्मी मी करेक्ट हू वॉज युअर इंस्पिरेशन वेन युअर ग्रोईंग अप हो फॉर क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह थिंग लाईक इन आर्ट आता ॲक्टिंग दर आता तिथं गाईड कोण तरी आता आता एट द स्टेज हाऊ वॉज इट फॉर यू हू वॉज युअर इंस्पिरेशन वेन युअ फर्स्ट ऑफ ऑल इट वॉज माय फादर ओके बिकॉज हा रिहर्स करतना पहिला आणि mm -hmm. सेकंडली लक्ष्मी नरसिंहाच्या देवळांत म्हणजे आम्ही खूप लागी रावताले सो थंय एकदां नाटकांचे वर्कशॉप झाले कंडक्टेड बाय मैथिली ठाकूर अँड सतीश गवस mm -hmm. <coughs> तेन्ना सगळे वेलिंग गावचे लोक युथ्स आणि इन अराउंड माड मार्दोळ मडकय मार मंगेशी हे लोक येवन थंय uh, वर्कशॉप घेताले तांचे कडल्यान okay. आणि भाजी पाव मेळटाली म्हणून हांव वता <laughs> <laughs> तो जो आशिल्लो न्ही म्हाका खूब आवडोवपाक लागलो की कितें तरी ते नाटक म्हणजे नाशिल्लें त्या वेळार पण कितें तरी वेगळे करता hmm. वचप तरी नाटक पळव नंतर टू थावजंड एट ऑनवर्ड आमी अखिल गोमंतक आणि महाराष्ट्रीय एकांकिका स्पर्धा ऑर्गनायज केल हां so, वेग वेग का <laughs> really सो वेगवेगळ्या प्लेसिजाकडल्या थंय एकांकिका येताले रत्नागिरी म्हण तळेरे मुंबई पुणे ऑल धीज बीग सिटीज आणि तांचो अभिनय पळोवन आय वॉज रियली इन्फ्लुएंस्ड की अशा प्रकारचो एक रियलिस्टिक ॲक्टींग कशी असता हे म्हाका <laughs> फर्स्ट हँड हांवें <laughs> थंय पळयलें मिलिंग म्हणजे कॅमेरान किंवा टी पळयतात पळय तशा लेवलची एक्टींग हे एकांकिकान एक करता सो टू थाऊजंड एट ऑनवर्ड हा खूप एकांकिका पहिलो बरे नाटकां बरे प्रोजेक्ट्स पळव इज गुड बरोबर तू वाइट जेव्हा पहिलं पण वाइट म्हणजे अशी थर्ड क्लास नाटक फालतू आय थिंक ते सुद्धा पोव तितलंच इम्पॉर्टंट बिकॉज यू अंडरस्टेड वॉट नॉट टू डू ऑन स्टेज आणि अशी नाटकं हा खूप पहिल्यांत मुद्दम जण पहिले काय आय रिच को ओके पण हा पहिले ते की करत जर स्टेजीर ऑकवर्ड दिसता कसं तू उभा कशा हात करता किंवा कशा लेवलची तू लँग्वेज उलयता हे कशी उलवची हाजेरूय तुझं इंप्रुवमेंट खूप जाता देन आय मेट लॉट ऑफ गुड पीपल इनिशियली माय फादर यूज टू डायरेक्ट मागीत कामत म्हणून मांडोळा ताजी फार्मासी आसा ही यूज टू तो म्हणजे ताज्या युथाच्या दिसांनी तो मुंबई आसतालो सो ही सीन ऑल द एक्सपेरिमेंटल वर्क्स एंड सो ताज्या हाता सकयल हांवें थोडे काम केलें देन आय मेट प्रशांत मार्दोळकर हू ॲट हिज टाईम वॉज फार अहेड ऑफ द टाइम लाईक आनंद सर संतोष शेटकर संग्राम सिंग गायकवाड हू वॉज नॉट एक्टर हिमसेल्फ बट अ गुड डिरेक्टर म्हणजे जागोराचा जो डिरेक्टर हू गिव मी फ्रीडम टू कर टू करशांत आणि सुशांता बरोबर आय वर्क फॉर ऑलमोस्ट सेवन इयर्स ओके आणि uh, सुशांताबरोबर स सात काम केले डेट इज वय आय कूड अंडरस्टेंड दक्षाच प्रोसेस इवन दक्षा जे फादर हा नाटक केले त्याचे मोटिवेशन हेच आशिले की आय कुडंट डू एन एस डी दक्षा एज कम्प्लिटेड एन एस डीज कम बॅक अँड शी वॉन्टेड टू डू समथींग सो आय थॉट एज अन ॲक्टर प्रोफेशनली एड पर्सनली आय विल ग्रो किद्दे तरी मजान किद्दे तरी पर्संटेज uh, फरक पडतो I thought I'll do this just to learn. Yeah. And because I had worked with Sushant, I knew my foundation was very strong. Mm -hmm. So that is why I grasped it. But, initial, even the process of father was very tough for me because at one point of time I I was supposed to back out. Okay. Because I, I give up on myself very quickly. I'm not meeting the requirement, mm -hmm. I should step out. सो वाट पैतला की दक्षा आतां म्हणतात की तू चल आता जायना वॉट वॉज इट्स सो जे एक्टर्स आशिल्ले ॲक्टर्स शेफाली हॅज डन गोवा कॉलेज ऑफ थिएटर शशी आशिल्लो तोही शिकून आयिल्लो फ्रॉम मुंबई प्राजक्ता फ्रॉम ललित कला केंद्र दे वर यूज टू दिस प्रोसेस आणि मे बी आय डोंट नो आय एम नॉट शुअर बट दक्षा उलय ते मला थोडे समजाश आणि ते खूप सीन्स आशिल्ले नाटक आणि ते दिसाक दोन सीन करताले म्हटलं आय कांट हँडल दीस तू एकतर एक सीन कर दिसाक देन आय ट्राय टू मॅच अप वॉट यू रिक्वायर आणि ताजो प्रोसेस आजपर्यंत जी हा आणि फादरचा प्रोसेस वॉज कंप्लिटली डिफरंट माझ्या खाती आजपर्यंत प्रोसेस की स्क्रिप्ट वाचप येवप ब्लॉक करप किंवा इम्प्रोवायजेशन करप आणि ते नाटक करप प्रोसेसूच वेगळो आशिल्लो एन्टर स्पेस जो खूब व्हडलो वेडिंग हॉल बी आसना त्या हॉलानूच अख्खे नाटक करताले आमी एकटो थंय नाटक करता एकटो हांगा नाटक करता कांय झेलूच जायनाशिल्लें नाश्ले बट डेट वॉज द प्रोसेस दॅट देर वर डिफरंट टायप्स ऑफ एक्सरसाजीज डेट वी हॅड टू अंडर गो सो अशा प्रोसेसातल्या वचून वचून सांगता हा फस्ट टायम जेन्ना नाटकाचो शो आसता तेन्ना म्हाका खूब टेंशन आसता लायक हांव ब्लँक जायत जात जे करतो काय अशा प्रकारचे खूब स्ट्रेस येता बट हांगा ह्या फादरच्या वेळार एवरी रिहर्सल वॉज लायक अ शो सो देट इज मय ऑन द डे ऑफ शो आय वॉज नॉट एट ऑल स्ट्रेस्ड आणि फर्स्ट टाइम अशें स्क्रिप्ट घेऊन केसू ना म्हज्या लायफान आय सेंट आय विल इम्प्रोव्हाइज आय सेंड आय इम्प्रोवायज आणि ह्या फावट हांवें ते डायलॉग्स जे म्हाका टेन्शनच आय न्यू की इफ आय गो ब्लँक आय विल डू समथिंग आय कम आउट ऑफ समथींग सो असो प्रोसेस आशिल्लो सो लायक जे 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 लोकांक तुम्ही मेळत गेले दे हॅव बिकम युअर इंस्पिरेशन थ्रू येस आऊट लाईक आय वूड लव टू कोट विनंती कासार हू वॉज माय कोंकणी टिचर टीचर बिकॉज तिने जर ते निबंध बरव नाशिल्ले आय हॅड म्हणजे त्या वेळार जर एवॉर्ड्स मिळू नश लोकेशन कॉम्पिटिशन मार्ड इतल्या फुटे क्राऊडात वचून उभे राहून टू थ्री ए फोर पेजीस रिसईट करत इज अ व्हेरी टफ थिंग एक तर आणि स्पर्धा आशिल्ली पोंडा तालुका असोसिएशनची की चार टॉपिक्स देतात okay. ते तुका ओके पहिलीच देतात त्या चारू तुवें निबंध तयार करप लायक फॉर टेन ऑर सो तयार करून येवप ऑन द डे ऑफ परफॉर्मन्स थंय ते चीट काडटा ते चीट काडटा त्या निबंधांचे थंय उलोवप सो यू हॅव टू मेमोरज ऑल फोर एसेज अँड देन रिसाइट वन एसे सो अशें करत करत म्हजो uh, म्हजी कोकणी वॉक त्यावेळेला कोकणी वॉकेबल खूप बरी ताऊन माझे पाठांतर खूप स्ट्रॉंग झाले आय हॅड ऑलरेडी गेन स्टेज कॉन्फिडन्स सो हे सगळे बेसीक प्रिपरेशन असं पळय ते थंय बिल्ड झाले हे गोल लाईक फ्रॉम सेवन टू टेन्थ स्टँडर्ड आय थिंक आय हॅव पार्टिसिपेटेड मेनी लोकेशन कॉम्पिटिशन्स इन माय स्कूल सो थंय तो बेसीक फाउंडेशन तयार झालं